एखाद्या मुलीने आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव सांग, चटकन स्टँड अप, उभी राह, उभी राहून बोल, खाली बसून बोलू नको, मुखी पहिरी, मग जळून मरता, बोलणं जरा हिंमत येऊ द्या ना, सांग बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव काय. मुलीने बोला ना लवकर, काहीतरी वाचत नाहीत ना, उभी राहून बोल, तुझ्यात हिंमत असन तर तू जर शिक्षण हे वा रामजी आंबेडकर येत आहे बाहेर पांचडे, तुले फक्त पुष्पाचं गाणं फिक्स केलं, तू तेरी झलक, तेरी झलक सारी, आता नको म्हणू ना, तो आबा नम्री आहे, तुले जाणून गोत्यात आणते, तुले काय वाटलं म्हातारे लोक सारखे असतात काय, घे याच्यात गाणी आहे, सुंदर गाणी आहे, हो ना माझच आहे ना, या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला दाखवाना दीक्षाभूमी नागपूरची धनी मला असे गाणे. धन्यवाद दीदी. काय नाव? माईक द्या, दे माईक बाबू. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं एवढ्या मोठ्या बाया आहेत, एक पहिले मालू बाय. बर, शिवाजी महाराजांच्या बापाचं क्या बात आहे, तू कोणाची आज बाई, मराठ्याची की बुद्धाची की बहुजन समाजाची की आदिवासी? संत रविदास, तुम्ही चामकेन हम भी चामकेन, मग याच्यात ऊच नीच काय पणा आला, पण बाबासाहेबांना एवढा अधिकार दिला बेटा तुम्हाला. अरे चर्मकार समाजाचे नागपुरात एक मोठे लय डिग्री आहेत त्या माणसाजवळ, चंगोले मालूम आहे ना, सर्वात जास्त चर्मकारात डिग्री आहेत त्याच्याकडे, चंगोले साहेब. धन्यवाद ताई, तू शिकलेली आहेस बाबा म्हणून तू बोलू शकली, बाकीच्या बायाले मालूम नाही, तिला तेवढंच मालूम आहे, रावणाला दातोंड होते, दातोंड असतील काय बाया हो, असतील काय. धन्यवाद दीदी. तुमचे मालक काय करतात बाई कंपनी मध्ये? रेल्वे ट्रॅक मॅन. क्या बात आहे, म्हणजे इरिगेशन आहे. ठेवा माहित, तुम्ही पोरी म्हणता नोकरीवाला नवरा पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, कसा भेटीन व तू काय शिकली? काय नाही, फक्त मुले पा, फॅरेन लावली, कशी लावली, काय लावली, कुठून लावली, आणि मी कशाला आरशात पाहू, अरे पोरीले नवरा जर डॉक्टर पाहिजे, नवरा जर नोकरीवर पाहिजे, तर तुझी लायकी काय आहे, शिकावं लागन बेटा. हे बाकीच्या हे पोर कोणाचे आहेत? अधिक महिना होता का रे? हे नक्की अधिक महिन्यातले होयलाय, एक तर यायच्या टाइमले सरकस पाहिली सन यायच्या दोन, तुम्हाला हसवा लागण ना ताई, कोण्या माय बापाले रागण का येऊ देऊ, मी विनोदानं बोलतो, त्याचं पुस्तक मनोरंजन माझा धर्म आहे, मी सत्कार करू द्यायला नाही येईले, कौन अर्धा घंटा गेला असता सत्कारात, निखिलेश भाऊ अर्धा तास गेला असता, म्हणून मी सत्कार काय करतात सत्कारात. अरे तुम्ही कोणाले किती रुपये देता इलेक्शन मध्ये, याले महत्व नाही, लोक पैसे खाऊन घेतात आणि वोटिंग बरोबर तुम्हाला केलं, असच करत जा, जो पैसे वाटते इमानदार माणूस पैसे वाटीन काय सांगा, जो खाऊ घालील दारू मटन त्याच दाबू आम्ही बटन, पण शेण खाऊ नका, उद्या हा देश कोणच कोण चालवील, अरे गलती नसताना जेल मध्ये घालून राहिले, अरे रात्रंदिवस तो शेतकरी कष्ट करते त्याच्या कापसाले भाव नाही, 7,500 8,000
आता तुमच्या ताढालीवाल्याचं अवघ गेलो 12,000 एकरात. तुमच्या हाती काय आहेत आता कंपनी साहेब नोकरीवर लावा ना. साहेबही तुमचे नाही, तेही बाहेर प्रांतातून आले. अरे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तुम्हाला मदत करायला पाहिजे कंपनीनं, पण कंपनी तुम्हालाच विचारते. मालक तुम्ही आना या कंपनीचे. पैसे दिले पण जमीन कोणाच्या बापाची. म्हणून तुम्हा तडालीवाले ताडाळी मोरवा साखरवाई घोळपे तुम्हाला एकत्रित यावं लागेल घोळपेटवाले. अरे 10 रान कुत्रे वाघाच्या नरडीचा फोट घोट घेतात बायाहो, आणि तुम्हाला बायाईले एकत्रित यावं लागेल. गावात तुकडे करणारी आवल्यात लय, पण तुम्ही तुकडे नका होऊ देऊ ताडाळीवाले. गाव करे ते राव ना करे. काल एका गावात कीर्तन झालं, ग्रामसभेला महत्व द्या. जे पॉवर टू दी पीपल, ग्रामसभेला महत्व द्या बायाईनं. अवघ्या बायाईनं हजर राहत जा ग्रामसभेला लेकर घेऊन. हमारा गाव हमारा राज म्हणा. हमारा गाव झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी गिरवा, झाडे लावा झाडे जगवा. काही काही लोक झाडावर प्रेम करतात आणि पोरोपोरी झाडाखाली प्रेम करतात. तुम्ही ग्रामसभेला महत्व द्या. कोणाच्या मायची ताकद नाही तुमच्या ग्रामसभेच्या खिलाफ जाईल, पण तुम्ही एकत्रित या. तुमच्या जीवाचा तुमच्या गावाचा जो विचार करते त्याले त्याच्या करता वेळ द्या तुम्ही. मी नाव नाही घेत कोणाचे, वेळ द्या. तुझ्या गावाच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत तुझ्या गावा. अरे चार जण एकट्या बाबासाहेबांनी तर देश सांभाळला, नाही तर तुम बाई राष्ट्रपती झाली असती काय आदिवासी. तो माझा भीमराव बाबा, माझा शिवाजी राजा, कि माझी जाबुनी दिया हमें सुंदर एक माणूस काय करते निकलेस दिया हमें सुंदर दुनिया बदला सकता. देखो रे देखो बजाय उतरे माझा आंबेडकरानं काय केलं. अरे तुम्ही आताही पांडुरंगाच्या मंदिरात जा, मी शिंपी आहो. आणि एक चोखा महाराज, एक नामदेव महाराज शिंपी आहे, एक नामदेव शिंपी, दुसरा चोखा महाराज कुठ आहेत पांडुरंगाच्या दरबारात पायऱ्यावर आहे. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मला दाखवा विठुरायाची मंडळी. अरे माझ्या तरुणांनो या ताडाळीसाठी एकत्रित या. पोरींनो तुम्ही मुलींनी या. आता अर्धा राजकारणात महिलांचा सहभाग. भाऊ माझा कार्यक्रम 25 डिसेंबरला कोकणामध्ये झाला, दापोली रत्नागिरी. त्या गावातले रत्नागिरीतले बाळासाहेब नकाते रोज लाईव राहतात, दररोज माय मावल्या नवरा बायको. अरे नवरा बायको मालक कीर्तन दररोज ऐकतात. तुम्ही म्हणाल झोपतात कधी, अबे झोपून ऐकतात. टीव्ही वर लावला की दिसते आराम चालू. कीर्तन ऐकल्यानं नुकसान नाही होणार. तुम्ही बरं दररोजच कीर्तन मा बदलते. आजचं कीर्तन तुमच्या ताडाळी गावावर आहे. या नागपूर नगरी तुम्हाला काहीची गरज आहे तेच वापरून राहिलो. मला कीर्तन काय काकू ते आहे काय रावणाला दहा तोंड होते. खरंच दहा तोंड असतील का बायो. त्याच्या मायची डिलिव्हरी कशी झाली सिन्वा. किती ठिकाणी शिजर करा लागलं.
थाले चूत्या बनोता आमाले राम सांगा रामाले दोन लेकर रामाले एकच बायको लहान भाच दोन एकर दाबलं नाही श्रीराम जानकी बैठे है कोकणातल्या दापोली येथील रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाळासाहेब नका त्यांना धरून धन्यवाद देतो. अरे नागपूरचे माझे मेकॅनिक आहेत अशोक भाऊ मराठा समाजाचे दररोज माझं कीर्तन ऐकतात. आवाज रामचंद्र भगवान की जोरात आदिवासी शहीद बिरसा मुंडा की अण्णा भाऊ साठेंचा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा यशू ख्रिस्ताचा सेना महाराजांचा जगनाळे बाबांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा आपली माय असताना दुसऱ्या बाईच्या नांदी येणाऱ्या हराम खोराचा लेकरं मस्त भेटले किती शांततेत माय बहिणी बसून आहेत छोटे छोटे बाल गोपाळ त्या ताईले पाठोरे मागचे तुझ्या तू 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 तिकडे नको पाहुणा बैठा तुझ्या मांग तुले अक्कलच नाही काय बे गुडिया परी दिख रही परी काय नाव हो तुझ जान्हवी ते पिक्चर मधली हिरोईन आहे जान्हवी ते तुझ्या मम्मीच नाव अर्चना 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 आणि तुझ्या पप्पाच नाव कैलास कैलास कैलासची अर्चना करते का तुझी मम्मी चांगलंय आणि नाव काय बाई बरोबर बोल ना जोरान बोल तुझं सरनेम सुरपाम सुरपाम म्हणजे कोणाची बाई आदिवासी लोक तू तर असं वाटते लंडन नाही बाई मस्त दिसून राहिली मगापासून मी विचार करून राहिलो मा नातीले मी बोलावतो एक फोटो काढतो या ओ ड्रायव्हर साहेब एक फोटो काढा ताई संग आणि हे निकेश ठाकरे फोन पे वर 100 रुपये पाठवले मी मा दिदीले देतो 100 घे दिदी मी नाही दिले मी दिसतो फक्त मी देतो साड्या मामाईले साडी ना भेटे म्हणून मामाईची विटंबना केली मा गावात साडी फाटकी होती मग मी माय अंगणा दिसू दे दिदी ते अंग झाकत जाय कापसाचं गठळही सांभाळे बकऱ्याचा चारा आमच्यासाठी तुरीच्या शेंगाई आणि मा गावातले लोक म्हणे सत्यपालची मा हिरोईन दिसते म्हणून मी दररोज 9 साड्या 10 साड्या वाटतो काऊन देवीले किती साड्या घालतात नवरात्र दगडाच्या कि जित्या बोला बोला दगडाच्या मग दगडाच्या देवीले साडी घालता येते का म्हणून मी जित्या देवीले साडी देतो म्हणून माय नातीले मी 100 रुपये देतो हे मॅन नाही दिले निकेश ठाकरे भाऊ न कोण्या गावचे आहेत काय मालू हे आम्ही अंग धुतलो नहरावर तिथं भेटले ते रसवंती वाले काय ते मोटरसायकल वाले आलते मला इतके पैसे देते मला बक्षीस 1 रुपये नव्हते देत निकेश भाऊले तेच तर सांगतो एक दिन तुम्हाला आएगा याच वेळेत आलता आपण याच वेळेत दिवस आलता आपण कभी दुख मत करना मी सर्व गाववाल्याला सांगतो दुःख मानू नका जे घडलं ते घडलं अरे मले अमेरिकेले मा नंबर लागला कीर्तन करायला जायचा पण या जातीय वादायले मी चाललो नाही ना मी ओबीसी आहो ना
आणि मी बाबासाहेब मानतो ना, मी मुसलमानाला जवळ करतो ना, एखाद्या मुसलमानानं उभं बरोबर दररोज कोण्या ना कोण्या मुसलमानाचा सत्कार करतो मी. एखाद्या मुसलमान काकानं उभं राहा, हाय कोणी मायका लाल असल तर उभे राहा. एखादा मुसलमान भाई नाही आहे. अरे रमजान का महिना चालू आहे ना रे बाप, आवना रे एक भी नाही सत्कार करतो ना तुमचा. हाय काय कोणी मुसलमान भाऊ पाबर, हाय काय खळे रो रो ना खळे दादा का कुठ आहे. अबे घर नाही ना, मुसलमान काका आहे काय, मुसलमानाची पोरगी आहे काय, पत्नी आहे काय. ये बेटा या ना कोणी असंत, मी सत्कार करतो अपमान नाही करत भाई. मी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबाचा माणूस, शिवाजी महाराजांनो मुसलमानाचा राग नाही केला बाळा. माई बहीण वाली क्या बात है बेटा. ये बेटा काय नाव दीदी तुझ, माईक देऊ दे. मिसबा की भरपूर घर आहेत का ताई, तुझे पप्पा काय करतात बाबा. धक्क्यावर जातात, धक्के पे जाते त्या रेल्वेवर. धन्यवाद दीदी. किती बहिणी आहे आणि भाऊ? एकटीच आहे. धन्यवाद दीदी, तुझ्या मम्मीला साडी पाठवतो. लोक गैरसमज करतात, तुला मालूम आहे ना कसा गैरसमज करतात. एकच आहे रे घेरे पांचट आहे. टीका करणार राहिले लाज वाटू द्या. इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है. बेटा ये गाव में तेरे पप्पा को कोई तकलीफ है? प्यार से रहते हिंदू के लोग, हिंदू क्या लड़के तेरे से अच्छा रहते ना. कौन से कक्षा में? माइक वाह जी काय म्हणते थांबना ठरना. ओ बुड्ढी को मालूम है क्या देखेंगे. वो शांता बाय बता क्या बोल रही हो. मन नहीं मालूम बापा. सेवन सातव्या क्लास तुला कोणी विचारलं पोरीच्या मंदात तोंड घालायची छबरी आवल्या. आखरी बापावरच गेला तो बापही दुसऱ्याच्या घरात तोंड घालत राहायचे. वहिनी भाऊ घरी आत साडी. बेटा तेरे मम्मी को तेरे अम्मी को साडी देता. अम्मी याने मा आणि मम्मी याने अम्मा याने आणि मम्मी याने आणि आई याने नाही आई याने मम्मी. आम्ही आई म्हणतो ना. मम्मी याने अम्मा आणि अम्मा याने माय. शेवटी एकच आहे बेटा, माय अम्मी मम्मी अम्मा अब्बा पप्पा बाबा आणि मामाचा नवरा. एकच आहे, फक्त सॉलिड भाषा आहे. अब्बा बाबा काड्या तिकडे बाबा. आज तुम्ही रेकॉर्ड करा मेरे कीर्तन में पहिले लड़की मॉमेडियन की आई. धन्यवाद दीदी. 100 रुपये देऊ क्या तेरा दादा समजना. पिताजी के पिताजी को क्या बोलते. तेरे पिताजी को तेरे पिताजी के पिताजी को क्या बोलते. फिर मेरे को दादा समझना. तेरे पिताजी का नहीं ना अम्मी का नहीं, ऐसा दादा हूं ना उम्र से. बेटा तू खड़ी रही, मुझे समाधान मिला कि ममेडियन की लड़की शिक्षण से कितना फर्क गिरा. उसकी अक्कल बढ़ गई करके बाबा साहब बोलते बेटा शिक्षण है वागे नीचे दूध है. हिंदी में क्या बोलना पड़ेगा बोलो. अरे लिखना पढ़ना ये शेरनी का दूध है. धन्यवाद. अल्लाह 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 अल्लाह. असं ताडाणी गाव आहे, ख्रिश्चनी आहे तिथं.
हिंदूही आहेत बौद्धही आहेत. मी आभार मानतो माय माऊल्यांनो. आज जे मी कीर्तन केलं ना ते कधी या वर्षात कीर्तन नाही झालं. कारण कार्यक्रम घेणारे लगविल चालला का रे ओय ये नाही इकडे गाई गाई दूध दे गाई गाई. सरळ मुज्जो नाही तर पडद्याच्या माग धार लाव. आणि मा स्टेजच्या माग जाशील आणि मा फोटोवरच मुछीन लग. साला बुड्ढा हो गया चिल्लाते चिल्लाते लेकिन कोई सुन रहे नहीं. लेकिन मुझे उम्मीद है, मुझे उम्मीद है इसमें का एखादा आदमी तो भी आज मुझे शराब देगा. मला खात्री आहे काल दोन लोकांना दारू दिली माय कीर्तनात. तुम्ही फेसबुक वर पहा. परवा माहूर मध्ये माझं कीर्तन झालं. एका जणानं 90 शिशी घेऊन आला. मी पाया लागतो तुमच्या बायकाईचं कुंकू पुसू नका. झक मारायला लग्न केलं काय तुया. कायले पैदा केले लेकर. उद्या भीक मागतील ना ताडाडीच्या बाजारात. चंद्रपुरात तुई जवान पोरगी भीक मागीन रे. दारू सोळा बिडी पिऊ नका. तंबाखू खाऊ नका. लाच लुचपत इथं कोणी साहेब लोक असतील तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे बेचोट्य हो. पैसा खाऊ नका. कोणासाठी खाता रे? कोणासाठी सांगा. पोरासाठी लग्न झालं त्याची बायको आली की तुले एक सासरा असा चाले. ज्यानं जमीन कमावली ज्यानं इस्टेट कमावली त्याच्या सुनीनं त्याला लात मारली काही येत नाही बाया. तुमच्याही पाया लागतो. गावासाठी मरा. गावासाठी वेळ द्या. पोराईले सांगतो पोट्टीसाठी नको मरू. तिचा हात घेते तिले मोटरसायकलवर बसवते आणि फायनोची गाडी घेते. तुझ्या बर्थडेवर घेतली. पोरी न फसू नका. हे फसवते पोट्टे तुम्हाला. तुले म्हणते फायनान्स. तुझ्या बर्थडेवर गाडी घेतली. काही गाडी भाडी नाही घेतली. फायनान्स वर घेतली त्यानं. चौथ्या महिन्यात ओढून नेली. कायले नवी गाडी घेतो पे फायनान्स वर. तिच्या लाईन मारेल. म्या माझ्या जीवनात नवीन गाडी नाही घेतली. जुन्या गाड्या घेतल्या 30,000 स्प्लेंडर. 2-3 हजार लावले की ओके. सेकंड हँड गाडी काय करायला लागते. नवीन गाडी घेऊन वजन दाखवत काय. काही काही लोक लग्नात फटाके फोडते घोड्यावर बसते आणि मारे फटाके फोडते. मी म्हणतो एक फटाका फोडला नाही सुटली बाम तर एका लेकराचं अंग झाकल्या जाते रे. गरीबाच्या लेकराले कपडे घे. माझं लग्न केलं. आता दुर्दैवानं बायको गेली माही. 25 नवरदेव नवरी. मा गजानन चुलत भाऊ आहे. सक्का भाऊ नाही आई. 52 वर्षातही एकामेका मध्ये आम्ही दोघही भावानं सोडलं नाही. आताही मी आवाज काढला की मामांच येत. दिल मी तुझे बिठाके कर लूंगी मैं बंद आके पूजा करूंगी तेरी. आताही आमची दोघांची युती आहे. तुकडोजी महाराजचं भजन आहे. तुकडोजी महाराजचं कीर्तन डिजिटल केलं आम्ही. अरे दुर्वास भेलावे नावाचा गोंदियाचा कीर्तनकार आहे. दुर्वास पाल एक बंजाऱ्याचा पंकज पाल हे आदिवासाचं पोरग आहे तबला वादक. आता लग्न झालं त्याच. त्याचे सासू सासरे यायचं लग्न कसं जुळलं मालूम आहे. पोरग पोरगी कोणीच पायला नाही गेलो. त्या पोरीचा बाप आणि पोरीची माय दररोज लाईव्ह कार्यक्रम पाहायचे
आणि मी सांगो हे पोरग आदिवासाच आहे म्हणजे गोवाऱ्याचं पोरग आहे, लग्न करायची इच्छा आहे, नोकरी नसल्याच्या पोरगी देत नाही, पण मी 25,000 रुपये महिना देतो ना. ते पोरीच्या बापानं ऐकलं आणि पोरगी पायात द्या दोघ. मग लावला सासऱ्यानं फोन, पोरगी पायाली या, म्हणजे यायचं कनेक्शन कुठून जुळलं. कीर्तनापासून सत्संग याचं नाव आहे बाबू. जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाखात जरूरी म्हणून सत्संग करा. सामुदायिक प्रार्थनेले माय माऊल्यांनो, उद्यापासून पोरी वाढवा हे लेख राहिले. अव तुले वागवईन ना माय, नाहीतर तुझ्या नवरा बायकोले लात मारून काढून दिन ना. हे आवल्यात यायले प्रार्थनेले पाठो, यायले बुद्ध वंदना करायले पाठवा, यायले सनामनेर शिबिरात पाठवा. मुसलमान अशिंत मस्जिद मध्ये जाऊ द्या. साधू संतो का छंद, अरे आम्ही दोघही भाऊ एकत्रित आहोत. तुकडोजी महाराजामुळं, गाडगे बाबामुळं, फुले शाहू आंबेडकरामुळं, शहीद बिरसा मुंडामुळं. आता खरंच सांगा तुम्ही मायच्या शपथनं, किती तास झाले लगविले तरी गेले काय? ह्या माय बहिणी, माय धर्माच्या लेकी, माल्या धर्माच्या माया, रात्री 1 वाजता जीव घालतात मले माय माय बहिणी. आज जेवण कोणाच्या घरी आहे? नाव सांगा. जेवण कोणाच्या घरी आहे? बेबी बेबी ताई चित्रा वाचेकर, बेबी ताई चामरे, मेघराज केळवतकर, चित्राताई वाचेकर, सोनाली ताई उजवणे यायच्या घरी आहे का जेवण? म्हणजे अवघ्या मिळून गोपाळ काला त्या सर्व बहिणीनं इतर स्टेजवर आहे. आणि बेबी ताईच्या घरी स्वयंपाक केला. बेबी ताई म्हणजे तुमची माय काय? तुमची माय अजूनही बेबीच म्हणतात. आईचं वय तर 50-60 दरम्यान आहे. बरं, तुमचा बाप काय म्हणे? मायले ओ बेबी ताई या बरं, त्या 3-4 जणी या. काय कमाल केली हो याईन? म्हणजे 4-5 जणीनं स्वयंपाक केला का? तुमच्या मायवर लोड नाही आणला? तुमचं लग्न नशीन झालं? कर ना बाबा लवकर, जमाना आता उपसरपंच आहे, गणित बसून जाते. ग्रामसेवकाशी कॉन्टॅक्ट करा थोडा. अरे ग्रामसेवक आले सन, त्याचा सत्कार करतो. या ग्रामसेवक साहेब, या ना लवकर. किती टाइम करता? आणि तुम्ही गेला नाही का ते रुद्राक्ष आणायला? गेला नाही काय? रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लाविले तू भस्म कपाळा. या ताई कधी ना घेऊन या ना घाबरता. तू सावित्री आहे ना तुझ्या मांग? तुझ्या मांग ज्योतिबा फुले आहेत, सावित्री आहे, बाबासाहेब आहेत, रमाबाई आहे, भीमाबाई. मला सांगा, तुम्हाले एखादा रुद्राक्ष दिला, काही काही बाया मेल्या त्या रुद्राक्षासाठी. जळगाव जिल्ह्यातल्या 2 बाया मेल्या, अकोल्या जिल्ह्यातली मेली. काय तर रुद्राक्ष, अरे बोले. तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका. रुद्राक्ष बाई झाडावर तयार होते की माणूस तयार करते? बोला, झाडावर तयार होते. मग मले तुम्ही सांगा, ज्या झाडावर रुद्राक्ष तयार होतात ते झाड मरत नसन काय? मरत असन ना का बोलू? अरे झाड तर संपणारच आहे ना. किती नोटा कमिशन खाल्लं माणूस मरत नाही काय? असं त्या झाडावर रुद्राक्ष आहे, त्यानं तो मरेलच नाही पाहिजे.
पण बायका आंधळ्या श्रद्धा माणसंही बहेळपणा करतात. प्रसाद खाल्ल्यानं ना वर आली म्हणते, खरंच सांगा आली शिंक ना वर येईन. मग भारताचे झाड डुबले लो 10-15 क्विंटल आणि प्रसाद हातानं न वाटा. जेसीपी बोलाव घ्या प्रसाद. काही काही महाराज लोक दही फेकते गोपाळकाला आणि ते पोरीच्या अंगार पडलं की पोट्टेच चाटतात. असा कसा गोपाळकाला रे? याले म्हणते गोपाळकाला चारही मायनं स्वयंपाक केला आणि जीव घालतील. म्हणजे आमची माय तर आम्हाला जीव घालते नाही, तुम्ही आमच्या माया साळ्या देरेच्या. अरे दगडाच्या देवीले काय साळी घालाव, ह्या जित्या देव्या आहेत ना. अर्ध्या रात्री संकटात कामी येतात कोणाच्या सुखा दुखात, म्हणून तुम्ही बायाने रक्तदान करत जा.